अन्यायग्रस्त महिलांच्या आधार बनलेल्या ज्येष्ठ नाट्य कलावंत तथा प्रख्यात विधिज्ञ ॲडव्होकेट अपर्णा रामतीर्थकर यांचं मंगळवारी निधन झालं. सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय अरुण रामतीर्थकर यांच्या पत्नी तथा समाजसेविका ॲडव्होकेट अपर्णा रामतीर्थकर यांचं मंगळवारी दुपारी 12:15 दरम्यान सोलापुरातील खाजगी रुग्णालयात निधन झालं. गेल्या महिन्यात गुढीपाडव्या दिवशी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यावेळेपासून त्या सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. मात्र 12:15 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई तसंच मुलगा आशुतोष, सून रश्मी आणि नातू असा परिवार आहे. सोलापूरकरांना नानी म्हणून परिचित असलेल्या ॲडव्होकेट अपर्णा रामतीर्थकर या 65 वर्षांच्या होत्या. आपल्या जीवनात समाजासाठी म्हणून त्यांनी मोठं योगदान दिलं. विविध प्रश्नी हिरीरीनं पुढाकार घेत त्यांनी न्यायाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. विधिज्ञ असलेल्या ॲडव्होकेट अपर्णा रामतीर्थकर यांनी रंगकर्मी म्हणून आपली सेवा प्रदीर्घ काळ बजावली. समाजात कार्यरत असताना त्यांनी महिलांच्या विषयी जोरदार आवाज उठवत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. एक विचारवंत म्हणून ॲडव्होकेट अपर्णा रामतीर्थकर यांनी विविध विषयांवर आपले परखड असे विचार मांडले. आहे का हातात बांगडी बघू या? बांगडी घालायची लाज वाटते, कपाळाला कुंकू लावायची लाज वाटते आणि आई रागवत नाही, कारण भारतीय संस्कृतीतल्या हिंदू धर्मातल्या मुलींनी कपाळाला कुंकू लावायचं असतं आणि हातात बांगडी घालायची असते हे आईनी शिकवलंच नाही. कॉन्व्हेंटला घालतात ना, इंग्रजी मडमेच्या पोटी जन्माला आल्यासारखं. वंशज आम्ही चंद्रगुप्त आणि गुरु गोविंदांचे, तसेच आमच्या शिवबाचे आणि प्रताप राणायाचे. आम्हा संगे लढण्या सांगा व्याली माय कुणाची, पाहचाळू न पाने आमच्या इतिहासाची. असामान्य असं वक्तृत्व त्यांना लाभलं होतं. चला नाती जपूया, आईच्या जबाबदाऱ्या या विषयांवर त्यांनी 3000 अधिक भाषणं दिली. अन्यायाविरुद्ध अत्यंत पोटतिडकीनं बोलणाऱ्या ॲडव्होकेट अपर्णा रामतीर्थकर यांचं खंबीर मनोधैर्य कायमच समोर आलं. हिंदुत्वाची बुलंद तोप म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जायचं. असं असलं तरी सर्व समाज घटकांना न्याय मिळवून देताना नानींचा पुढाकार हा कायमच दिसून आला. पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. सदैव हसतमुख असलेल्या ॲडव्होकेट अपर्णा रामतीर्थकर यांचं लढवय्य रूप सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रानं अनुभवलं. विविध ठिकाणी व्याख्यानातून त्यांनी समाजप्रबोधनाचं एक मोठं कार्य केलं. ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय अरुण रामतीर्थकर यांच्या हयातीत तितकीच मोलाची साथ त्यांना ॲडव्होकेट अपर्णा रामतीर्थकर यांनी दिली होती. त्यांच्या निधनानं सामाजिक, कला तसंच नाट्य आणि विधी क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. नवरा बायकोंच्या मनातला एकमेकांबद्दलचा विश्वास संपत चाललेला आहे, त्याच्याबद्दल काय करायचं? लग्नाआधी दोघांनी एकमेकांशी व्यवस्थित बोलून घ्या. तुम्हाला एकमेकांबद्दल काय वाटतं? तुम्हाला एकमेकांबद्दल नेमकं काय विचारायचंय आधी ठरवा. आई राहिलेली चालेल का? मी भावांकडे गेलेलो चालेल का? तुझी भावंड आली तर चालतील का? तुझा पगार मला तू कळवणारेस का, सांगणारेस का? हल्ली मुली नवऱ्याला पगार सांगायला तयार नाहीये. एटीएम कार्डचा नंबर माहिती नाहीये. आज दोघांच्या व्यवहारांमधली पारदर्शकता नाहीये. आज 50,000 पगार असलेली बाई नवऱ्याला सरळ सांगते की मी माझ्या पगारातला 1 रुपया तुला देणार नाहीये, तुला कसली संकट येऊ दे. आम्ही हातातल्या बांगड्या सुद्धा काढून दिल्या वेळोवेळी. अडचण आली आहे देऊन टाका, माझ्या भावाचं शिक्षण मिळते द्या बांगडी काढून टाका. आम्ही नाही असं कधी केलं.